कोल्हापुरात मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाला गळती लागली आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. शेकडो एकर शेतजमिनीचं यामध्ये नुकसान झालंय. वेदगंगा नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यात मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागली आहे आणि हा बंधारा फुटल्याची माहिती मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशिरा दिलेली आहे. बंधाऱ्याचं आउटलेट आहे त्या शेजारी बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रताप, काय नेमके तपशील कळतात या घटनेसंदर्भातले? खर तर आपण पाहतो की लघु पाटबंधाऱ्याच्या कामाच्या बाबतीत अनेक वेळेला ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांची जी भीती होती ती सत्यात उतरलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मेघोली जे बांधारा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अडचणी येतात असं वारंवार ग्रामस्थांनी सांगितलं होतं, पण प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे अखेर हा जो लघु पाटबंधारे प्रकल्प आहे तो त्याच्या भिंतीला गळती लागून तो फुटला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेकडो एकर जमीन जी आहे ती वाहून गेलेली आहे. त्याचबरोबर एका महिलेचा देखील मृत्यू झालेला आहे. खर तर अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे, कारण यापूर्वी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका प्रकल्पाला गळती लागून अशाच प्रकारे भगदाड पडलं होतं पण मृत्यू कोणाचाही झाला नव्हता. पण या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर शेकडो एकर जमीन आता वाहून गेलेली आहे. अगदी प्रताप, रात्रीच्या वेळेस ही घटना आहे त्यामुळे आता सकाळपर्यंत किती हे सगळं नुकसान झालंय हे काही वेळामध्ये बहुधा समोर येईल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तपशील त्यांच्याकडून आपण वेळोवेळी जाणून घेत राहू. कोल्हापुरातली ही बातमी आहे. मेघोली प्रकल्पाला गळती लागली आहे आणि मुख्य म्हणजे आजूबाजूच्या शेतांमध्ये अर्थातच हे पाणी गेल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे एका महिलेचा देखील या प्रवाहामध्ये वाहून मृत्यू झाल्याचं कळत आहे. शेकडो एकर शेतजमिनीचं नुकसान झालंय. मेघोली प्रकल्पाला ही गळती लागली आहे. भुदरगड तालुक्यामध्ये हा मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. आणि आता आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेऊया सुपरफास्ट. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पावसासंदर्भातली महत्त्वाची आणि ही चांगली बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येत्या 24 तासात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पालघरमध्ये रेड अलर्ट आहे. ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. नागद गावामध्ये केळीच्या बागा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या त्यावेळी शेतकरी उद्ध्वस्त झालाय. जमिनी सुद्धा पुरत्या खरडून गेल्यात. पावसामुळे झालेला पुराचा चिखल तुडवत एका वरणीला लग्नस्थळी पोहोचावं लागलं. औरंगाबादमधल्या दावरवाडी तांडा इथली ही घटना आहे. वरहाडाला अंबड तालुक्यातल्या सुखापुरी इथल्या नवऱ्या मुलीकडे जायचं होतं, मात्र मुसळधार पावसामुळे गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आणि त्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत या वऱ्हाडी मंडळींना गुडघाभर चिखल पाण्यामधून जावं लागलं. जळगाव शहरामध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस झाला आणि त्यावेळी शहरातले अनेक भागामध्ये पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे जलमय झाले. साचलेल्या पाण्यामध्ये खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं नागरिकांचे अपघात होतात. जळगाव पालिकेनं वेळीच खबरदारी घेतली असती तर नागरिकांचा हा त्रास वाचला असता अशी तक्रार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे